चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे बंडखोर उमेदवार नाना काटे हे आज अर्ज उमेदवारी अर्ज भरतात. आपल्यासोबत नाना काटे आहेत. नाना, खरं तर महायुतीमधून तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे तुम्ही आता बंडखोरीच्या दिशेने जात आहे, आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत. नक्कीच, ज्या पद्धतीने महायुतीचा उमेदवार फायनल झाला त्यानंतर महाविकास आघाडी का आम्ही तिकीट मागण्यासाठी गेलो होतो, परंतु अनेक दिवस चर्चा झाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ज्यावेळेस मी मागच्या पोटनिवडणुकीला महाविकास आघाडीतनं लढत होतो त्यावेळेस त्या ठिकाणचे असणारे खासदार हे बंडखोर उमेदवाराच्या बरोबर राहिले. त्यावेळेस पक्षाचा आदेश असताना देखील ते इकडे प्रचाराला आले नाही आणि आज देखील त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं की ते बंडखोर उमेदवाराच्या बरोबर राहून त्यांनी आमचं तिकीट कट करून वरिष्ठ नेत्यांना अंधारात ठेवून. कोण आहेत ते खासदार? अमोल कोल्हे. परंतु अमोल कोल्हे यांच्यामुळेच त्यांना तिकीट मिळाले असं म्हणा. 100% 100% अमोल कोल्हेच्या हाटापायी त्याला तिकीट देण्यात आलेलं आहे. परंतु आता तुमचं आव्हान कोणाला असेल, कारण जगताप देखील लढतायत, राहुल कलाटे देखील लढतायत. घराणेशाहीला चिंचवड विधानसभेमधील नागरिक कंटाळलेले आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी या भागामध्ये घराणेशाही कायम टिकून ठेवलेली आहे. त्या घराणेशाहीला वैतागून आज लोक ही रस्त्यावर उतरलेले आहे. मागच्या वेळेस 1,00,000 मतदान माझ्याबरोबरती होतं आणि त्याच पद्धतीनं आज देखील मोठा जनसमुदाय या ठिकाणी मी अर्ज भरतोय. त्या अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहे. खरं तर चिंचवड पोटनिवडणुकीत जे आयात उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं, पुन्हा तशी वेळ येऊ शकते? आम्ही पूर्ण ताकदीनिशी उतरलेलो आहोत. नक्कीच या चिंचवड मतदारसंघामधून विजयी करण्यासाठी हे सर्व नागरिक जमलेले आहे. हे सर्व नागरिक जनता मायबाप माझ्याबरोबर आहे, त्यामुळं हे आम्हाला जरी आव्हान असलं तरी यातनं आम्ही 100% विजय होऊ. खरं तर आत्ताच काही वेळापूर्वी शंकर जगताप यांनी म्हटलं आहे की तुमची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत, तुमच्याशी बोलणी सुरू आहे की तुम्ही उमेदवारी भरू नये किंवा माघार घ्यावी. नाही, तसा काही विषय नाही. आम्ही आमचा अर्ज भरणार आहे, आम्ही अर्ज भरण्यासाठी निघालेलो आहोत. तुम्ही ठाम आहात निवडणूक ठाम आहे. तर हे होते नाना काटे यांनी चिंचवड विधानसभा लढणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. तर राहुल कलाटे यांना खासदार अमोल कोल्हे यांच्यामुळेच उमेदवारी मिळाल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. कृष्णा पंचाळ, मुंबई तक पिंपरी चिंचवड पुणे.